नमस्कार, खास मेहमान में आपका स्वागत है। असेंबली इलेक्शंस के बिगुल बज चुके हैं और इसमें बेलापुर से, नवी मुंबई के बेलापुर से एक जो बहुत बड़ा नाम सामने आया है जिनके एक्शन से पूरा पॉलिटिकल गेम ही चेंज हो गया है, वो है विजय नाहटा, जो फॉर्मर म्युनिसिपल कमिश्नर है, IAS रिटायर्ड ऑफिसर है और आज इंडिपेंडेंट लड़ने जा रहे हैं। सर, बहुत बहुत स्वागत आपका खास मेहमान में। सर, इतने सालों साल पार्टी के लिए मेहनत करके, इतने डिसीजंस ला के आज फाइनली इंडिपेंडेंट लड़ना पड़ रहा है आपको। राजकारणामध्ये जे डी ह्या गोष्टी घडत असतात आणि ह्या राज्यभर देशभर घडतात, त्याच्यामुळे आता त्याच्यावर विचार करण्यापेक्षा आपल्याला जिंकता कसं येईल याच्यावर आम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे। आणि जेव्हापासून मी फॉर्म भरलेला आहे तेव्हापासून मला अपेक्षित नसलेला असा प्रचंड प्रतिसाद सगळ्या लोकांकडे आम्हाला पाहायला मिळतो आहे। शेकडो लोक रोज येऊन असं म्हणत आहेत की या शहराला जो अल्टरनेटिव पाहिजे होता, पर्याय पाहिजे होता, तो तुमच्या रूपाने मिळालेला आहे। आणि एक उच्च शिक्षित एक IAS ऑफिसर ज्याने या शहराची खूप डेव्हलपमेंट केलेली आहे, आम्ही तुम्हालाच मत देणार साहेब, तुम्हालाच विजयी करणार। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला आहे। आणि तुम्हाला कल्पना आहे की संपूर्ण शिवसेनेचे लोक, 95% उबाटाचे लोक, अनेक पक्षांचे लोक, आता मी नावं घेणार नाही, ज्यांना भीती बसलेली आहे की दुसरे जे उमेदवार आहेत ते निवडून आल्यानंतर आपलं भवितव्य, राजकीय भवितव्य खतम होणार आहे, आपले व्यवसाय जे आहेत, कॉन्ट्रॅक्ट छोटी मोठी जे आहेत, रिडेव्हलपमेंटची कामं आहेत, याच्यामध्ये खूप मोठा अडथळा निर्माण होणार आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या अडचणी त्यांच्या वागण्यामुळे होणार आहेत, त्याच्यामुळे ती सगळी मंडळी आता नाहटांना विजय कसं करायचं याची योजना करायला लागली आहे। सर, आपके सामने पार्टी के कॅन्डिडेट्स आहेत तो पार्टी की बॅकिंग बहुत महत्वपूर्ण होती है, ऐसे में इंडिपेंडेंट लढणं एक रिस्क नाही आहे? नाही, मला तसं वाटत होतं सुरुवातीला, परंतु जे डी तुम्हाला मी सांगतो की इंडिपेंडेंट राहिल्यामुळे एक पक्षाकडे तुम्ही उभा राहिल्यानंतर दुसरा वर्ग मतदान करत नाही आणि दुसऱ्या पार्टीकडे उभं राहिल्यानंतर विशिष्ट लोक मतदान करत नाही। हे दोन्ही ज्याला आपण पूर्वग्रह दूषित असं म्हणतो, हे पूर्वग्रह सगळ्यांचे निघून गेलेले आहेत। आणि जे लोक माझ्याबरोबर काम करतात, जे पूर्वी किंवा आता शिंदेसाहेबांच्या सेनेमध्ये आहेत, उबाटामध्ये आहेत, ही सगळी मंडळी मोकळेपणाने उघडपणाने माझ्या बाजूने उभी राहिलेली, आणि त्यांनी असा स्टँड घेतलेला आहे की आम्ही पक्षाच्या विरुद्ध काम करत नाही, परंतु विजय नाहटा साहेबांनी आम्हाला 10 वर्ष जी प्रेमाची वागणूक दिली, आमच्या छोट्या छोट्या अडचणी सोडवल्या, सार्वजनिक कामं आम्हाला करून दिली, एक आम्हाला इज्जत मिळवून दिली, त्यामुळं आम्ही तुमच्या पाठीशी उघडपणाने उभं राहत आहोत, आणि त्याचा फार मोठा फायदा मला होतो। एक दुसरं काय झालं की भाजपचे जे ओरिजिनल लोक आहेत, ज्यांनी 30-30 वर्ष पक्षाचं काम केलेलं आहेत किंवा संघाचे लोक आहेत, आणि त्यांना जी वाईट ट्रीटमेंट मिळाली, त्याही लोकांना असं वाटतं की एक उच्च शिक्षित आणि IAS राहिलेला अधिकारी उभा आहे, हा सगळ्यात चांगला चॉईस आपल्याला या शहराचं पार्श्वभूमी विचारात घेता मिळालेला आहे। त्यामुळं फार मोठ्या प्रमाणावर उघडपणे आणि अप्रत्यक्षपणे पाठिंबा मिळतो आहे, हे अतिशय मी स्पष्टपणानं सांगतो। म्हणजे एक प्रकारची लहर जसं सांगलीमध्ये झालं होतं, अपक्ष उमेदवार लोकसभेला निवडून आला, तशा प्रकारची एक लाट निर्माण झालेली, तुम्ही समाजामधल्या कुठल्याही घटकामध्ये, कुठल्याही सेक्शनमध्ये जाऊन चौकशी करा, त्यांना असं वाटतं की बाबा हा प्रतिनिधी हा सगळ्यात चांगला पर्याय आहे, आणि तेच ते चेहरे पाहून लोक कंटाळलेले आहेत। आणि आता जसं मी पश्चिम महाराष्ट्रातून येतो, तर पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटतं आहे की चला आपल्या भागाला प्रतिनिधित्व मिळालं, आणि सगळ्यांना असं वाटतं की एकाच घराण्याला तेच प्रतिनिधित्व देण्याऐवजी नवीन आपल्याला चेहरा, नवीन भागातला चेहरा आपल्याला मिळतो आहे, याचं त्यांना खूप समाधान आहे। याच्याशिवाय आणखी एक मुद्दा तुम्हाला मी जेडी सांगतो की शासनाकडून मी प्रकल्पग्रस्तांचं रेग्युलरायझेशनचा GR आणला हे पूर्ण शहराला माहिती आहे, आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे, आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये विशेषतः नवीन पिढी जी आहे ती 24 तास माझ्याबरोबर काम करते, त्यामुळं प्रकल्पग्रस्तांचा फार मोठा पाठिंबा मला मिळतो आहे।
याशिवाय समाजामधले वेगवेगळे जे घटक आहेत, मग बिहारमधले लोक असतील, उत्तर प्रदेशमधले लोक असतील, ख्रिश्चन समाजाचे लोक असतील, अल्पसंख्याक समाजाचे लोक असतील, मराठा समाजाचे लोक असतील, धनगर समाजाचे लोक असतील, चर्मकार समाजाचे लोक असतील, लिंगायत समाजाचे लोक असतील, हे सगळ्यांना असं वाटतं की आपला प्रतिनिधी आता आपल्याला मिळालेला आहे आणि या उमेदवाराला पक्षाचं त्यांना काही घेणं देणं नसतं. 99% लोकांना राजकीय अफिलिएशन नसतं, त्यांना वाटतं पक्ष महत्त्वाचा नाही, मनुष्य महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे सगळे समाज अगदी उघडपणाने माझ्या मागे उभे राहिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, कित्येक वेगवेगळ्या धर्माच्या, आपण ज्याचं मंदिर म्हणतो, चर्च म्हणतो, गुरुद्वारा म्हणतो, अशा ठिकाणी मला बोलावून माझ्या विजयासाठी प्रार्थना करतायत, घोषणा करतायत. हे मला वाटतं हा माझा मोठा विजय आहे. आपके सामने जो दो बड़े कैंडिडेट्स हैं, फॉर्मर MLA भी हैं, MLA भी हैं, पार्टी है, उनके बारे में आपका क्या ख्याल है? नहीं, मला असं वाटतं की लोकांच्या मध्ये त्या दोघांबद्दलही प्रचंड संताप आणि प्रचंड राग आहे. आणि लोकांना असं वाटतं यांनी फक्त आणि फक्त घराणेशाही केलेली, आपल्याच घरात पदं दिलेली आहेत. प्रचंड डेव्हलपरचं विशेषतः किंवा रिडेव्हलपमेंटमध्ये काम करणाऱ्या डेव्हलपरचं प्रचंड आर्थिक शोषण केलेलं आहे. आणि दुसऱ्याच्या बाबतीत लोकांचं असं म्हणणं आहे की यांनी एकही काम केलेलं नाही, त्यामुळं त्यांच्याबद्दल फार चर्चा करणं मला वाटतं उचित नाही. कारण या शहराने त्यांना टेस्ट केलेलं आहे अनेक वर्ष. आणि तुम्ही पाहिलं असेल की बेलापूर मतदारसंघामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये एकही असं उभं काम राहिलेलं नाही की जे सगळ्या शहराला उपयोगी पडलेलं आहे. त्यामुळे लोक आता त्यांना कंटाळले आहे आणि लोकांना बदल हवा आहे. एक ये भी चर्चा होती है कि आपने ये सब तो कर लिया है, लेकिन लास्ट मोमेंट पे पार्टी के प्रेशर से या किसी वजह से आप विड्रॉ कर सकते हैं. मी तुम्हाला JD सांगतो, तुम्ही त्या दिवशी होता, 80-90 पत्रकार होते. मी हा नॉमिनेशन फॉर्म परत घेणार नाही आणि मी आपल्याला हात जोडून तुमच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो की यापुढे हा विषय घेऊन माझा वेळ घालवू नका. मी माघार घेणार नाही. काय कोई भी प्रेशर आ जाए? हे प्रेशर माझ्यावर येतच नाही. मी कुणाचाही मिंदा नाही, मी कुणाच्याही दबावाखाली नाही, मी कुणालाही घाबरत नाही. आणि मी जे काम केलं या शहरामध्ये ते काम लोकांना माहीत आहे. हा सुशिक्षित लोकांचा देखील मतदारसंघ आहे. मी स्लममधल्या लोकांना घरं मिळावी म्हणून SRAच्या माध्यमातून काय प्रयत्न केले लोकांना माहिती आहे. मी प्रकल्पग्रस्तांसाठी इतका ऐतिहासिक निर्णय आणलेला आहे हे लोकांना माहिती आहे. मी फ्री होल्डचा निर्णय आणलेला आहे हे लोकांना माहिती आहे. फ्री होल्डमध्ये माझी आणखीन एक लढाई शिल्लक आहे की त्यांनी जी रक्कम लोकांकडून अपेक्षित केलेली कन्व्हर्जनसाठी ती मला मान्य नाही. नवीन कुठलंही सरकार येवो, त्यांच्याकडून ती रक्कम कमी करून घेणं ही माझी जबाबदारी, माझं काम असेल. त्यामुळं लोकांना असं वाटतं की अरे यांना सगळं माहिती, अरे यांना सगळं कळतं, अरे यांनी खूप मोठे मोठे निर्णय शासनाच्या पाठीमागे लागून करून घेतलेत, त्यामुळं लोक पाठीशी उभे राहिलेले. सर, ये सब निर्णय आप कहना आप लेकर आए हैं और आपका एक्सपीरियंस रहा है एज कमिश्नर यहाँ पे भी, सब जो शहर है, जैसे आम लोगों की बात करें, आम आदमी को काम चाहिए यहाँ पर, शहर का और ग्रोथ चाहिए. मी तुम्हाला सांगतो, मला असं वाटतं की JD या शहरामध्ये एअरपोर्ट आल्यानंतर आमूलाग्र बदल होणार आहे. बहुत बड़ा चेंज इस शहर में होने वाला है. आणि तो जो बदल होणार आहे त्याचे चांगले परिणाम होणार आहेत, तसंच वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्या अडचणी अँटिसिपेट करून की भाई आने वाले समय में इस डेव्हलपमेंट के माध्यम से जो प्रॉब्लेम आने वाले है, जैसे पाणी का प्रॉब्लेम आएगा, सीवेज का प्रॉब्लेम आएगा, अकोमोडेशन का प्रॉब्लेम आएगा, पब्लिक ट्रांसपोर्ट का प्रॉब्लेम आएगा, तो इस सबको एंटिसिपेट करके उसके ऊपर क्या उपाय योजना करना, उसके उसको ओवरकम कैसे करना, दैट नीड्स टू बी डन. और सबको मालूम है कि जितने भी उम्मीदवार हैं उसमें मेरा एक्सपीरियंस बहुत सबसे बड़ा है. मैं IAS ऑफिसर रह चुका हूँ. इस शहर में जितने भी बड़े काम दिख रहे उसमें मेरा बहुत बड़ा हिस्सा है. लोगों को मालूम है, मैं कोई ईगो की बात नहीं कर रहा हूँ. हेडक्वार्टर हो, ठाणे बेलापुर रोड हो, तुम्हारा STP हो, लैंडफिल साइड हो, स्कूल विजन हो, गार्डन विजन हो, ETC सेंटर हो, ये सब काम मैंने किए. और ऐसा मैं नहीं बोल रहा हूँ,
गवर्नमेंट ऑफ इंडिया स्टेट गवर्नमेंट ने उसको रिकॉग्नाइज किया, मुझे प्रेसिडेंट ने अवार्ड दिया, मुझे प्राइम मिनिस्टर ने अवार्ड दिया, मुझे सीएम साहब ने अवार्ड दिया, तो इसको स्टैंपिंग हुआ है कि नाहटा काम कर सकता है और उसका मुझे गर्व है और ये सब लोगों को पता है। मैं आज नहीं 15 साल से इस शहर में काम कर रहा हूँ, इसलिए मुझे उसमें कोई दिक्कत नहीं है। चैलेंजेस जो सिटी में है आप आगे क्या देखते हैं और किस तरह से रिजॉल्व कर सकते हैं? मैंने अभी वही बताया ना कि एयरपोर्ट आने के बाद, अटल सेतु आने के बाद जो प्रॉब्लम आने वाले हैं उसको एंटिसिपेट करके पहले उसके ऊपर क्या इलाज करना उसके बारे में हम लोग सोच रहे हैं और उसके लिए अच्छे उम्मीदवार की ज़रूरत है, ना कि दोनों एक ही पार्टी के लोग एक दूसरे के साथ माँ बहन एक दूसरे की निकाल रहे और वो लोगों को अभी पसंद नहीं है। मैं मेन इशूज अंजेरी ये बताऊँगा कि यहाँ पार्किंग की बहुत बड़ी समस्या है, उसको सुलझाना है। यहाँ एनवायरनमेंट का इशू बहुत बड़े पैमाने पे तैयार होने वाला है, उसके बारे में काम करना है। यहाँ जो छोटी मोटी इंडस्ट्रीज़ है या जो ट्रेडर्स है उन लोगों को उनका काम आसान करना, गुड गवर्नेंस जिसको हम बोलते हैं, गुड गवर्नेंस की बहुत ज़रूरत है, ना कि दिन भर राजनीति करने की ज़रूरत है। ये सब चीज़ें हमारे दिमाग में हैं। बिजनेस कम्युनिटी भी एक बहुत बड़ा हिस्सा है। बिजनेस कम्युनिटी बहुत परेशान है, बहुत बार उनको गवर्नमेंट ऑफिस से तकलीफ होती है, पॉलिटिशियंस से तकलीफ होती है। मैं आपको बताता हूँ, यहाँ जो रीडेवलपमेंट का काम चल रहा है, हर काम करने वाले को पैसे मांगे जाते हैं, बहुत सारे लोगों को धमकाया जाता है। आप किसी भी रीडेवलपमेंट के काम पे या साइट पे जाइए, वहाँ के लोगों को, जो गरीब लोग हैं जिनको नए मकान मिलने वाले, वो लोग बहुत परेशान हैं और उनको ये लगता है कि इन लोगों को हटाए बगैर रीडेवलपमेंट नहीं होगा। और दूसरा बड़ा उनको डर ये है कि ये लोग अगर चुन के आ गए तो इस शहर में रीडेवलपमेंट होने वाला नहीं है, ये लोग पैसा लेके अलग हो जाएंगे और गरीब लोग 10-10 20-20 साल घर के बाहर रहेंगे, इसलिए इनको गिराना बहुत ज़रूरी है। और उसके लिए उनको लग रहा है कि मेरे जैसा एक्सपीरियंस आदमी अच्छा अल्टरनेटिव है। आप कह रहे हैं कि बहुत अच्छा अल्टरनेटिव आप हैं, लेकिन ये कहा जाता है कि अवेलेबिलिटी एक इशू है, आप इतने बड़े हाँ मैं तुम्हारा सांगतो, मागे एका लोकप्रतिनिधी म्हटले उपरे आहेत, आता कुणीतरी म्हटले इथले स्थानिक नाहीत, स्थानिक नाही किंवा उपरे जे लोक म्हणतायत त्यांना मी एकच उत्तर देऊ इच्छितो की या शहरामध्ये देशातल्या सगळ्या शहरातून लोक आलेले आहेत, सगळ्या राज्यातून लोक आले, या राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातून लोक आलेले आहेत। मला जेव्हा ते स्थानिक नाही म्हणतात तेव्हा तो माझा अपमान नाही आहे किंवा माझ्यावर अलिगेशन नाही आहे, 12-11.5 लाख लोकांचा तो अपमान आहे। आणि त्याच्यापुढे मी जेडी तुम्हाला सांगतो, मी जितका वेळ देतो कार्यकर्त्यांना असेल, पदाधिकाऱ्यांना असेल, सर्व पक्षाच्या लोकांना असेल, माझी जी ॲक्सेसिबिलिटी म्हणता तुम्ही ती जितकी आहे त्याच्या 10% सुद्धा हे लोकांसाठी उपलब्ध नाहीत, त्यामुळं मी स्थानिक नाही असं म्हणणार म्हणजे 11.5 लाख लोकांचा अपमान करण्यासारखं आहे। सर फायनली आप हमारे व्ह्यूअर्स से क्या कहना चाहेंगे? मी आपल्याला सांगतो पुन्हा पुन्हा जेडी की एक प्रचंड मोठी लाट निर्माण झालेली आहे की हे शहर ज्या पद्धतीने वाढत जाणार आहे, हे शहर ज्या पद्धतीने कॉस्मोपॉलिटिन आहे, अनेक घटकाचे, अनेक समाजाचे, अनेक धर्माचे लोक इथे आहेत, अनेक विभागातले इथे लोक आहेत, आणि त्या लोकांना जसा प्रतिनिधी पाहिजे, इतके दिवस त्यांना अल्टरनेटिव्ह नव्हता, पर्याय नव्हता, म्हणून ते लोक एकाच घरात मतं टाकायची, एकाच घरात मतं टाकायची, त्या लोकांनी ठरवून टाकलेलं आहे की यावेळी विजय नाहटांना निवडून द्यायचं अशी संधी, असा एज्युकेटेड मनुष्य, असा अनुभवी मनुष्य आपल्याला परत मिळणार नाही। आणि ती प्रचंड लाट मी पुन्हा तुम्हाला सांगतो, पत्रकार म्हणून तुम्ही अनुभव घ्या, 100% तुम्हाला खात्री होईल तुमची की अपक्ष असलो तरी मीच निवडून येईन। बहुत बहुत शुक्रिया सर आपका और बहुत बहुत शुभकामनाएं। ये थे विजय नाहटा, बहुत ठाम है अपने निर्णय पर, और जो टीना फैक्टर होता है कि देर इज़ नो ऑल्टरनेटिव, उनका कहना है कि अब ऑल्टरनेटिव है और उन्हें यकीन है कि लोग उनका साथ देंगे। बहुत बहुत शुक्रिया सर आपका, और ख़ास मेहमान में अभी इतना ही है, अगली बार नए मेहमान के साथ। नमस्कार।